आपल्या समोर येतोय विश्वजीत बोरवणकर. तुझे देख के मेरे बुरबाला मेरा मन ये पागल झाला. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला तू मन पंच बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला मन कामा तूनत गेला. बाई 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 मन मोरा का कसा पिसारा फुलला. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला तू मन पंच बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला मन कामा तूनत गेला. बाई 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 मन मोरा का कसा पिसारा फुलला. तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला तू मन पंच बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला मन कामा तूनत गेला. बाई 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 मन मोरा का कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोरा का कसा पिसारा फुलला. बाई बाई मन मोरा का कसा पिसारा फुलला फुलला. क्या बात है. आपल्याला एक उर्मी असते की करावंसं वाटतं आणि ते आपण करून बघतो आणि आपल्याला त्याच्यात यश येतं की नाही माहित नसतं. पण मी तुला सांगतो तुला आलं. आता ते मॉड्युलेशन तुला खूप चांगलं आलं. विच वॉज द बेस्ट पार्ट ऑफ दिस सॉन्ग? ऑफकोर्स अवधूतचं जे आहे मॉड्युलेशनची स्टाईल आणि त्याच्याकडे ते आहे काहीतरी. प्रत्येकाची एक आपली स्टाईल असते ना, तशी त्याची एक जबरदस्त स्टाईल आहे. आणि तो तिकडे स्वतःचा पातळ मध्येच मोठा थिक असा आवाज करतो आणि त्याचं विब्राटोचा सेन्स पण अमेझिंग आहे. कारण तो प्रत्येकानुसार स्वतःला बदलता आलं पाहिजे रे. ते त्याच्याकडे पण फार चांगलं आहे. आणि मला तीच गोष्ट जी अडॉप्ट करताना तुझ्याकडे जी असायला पाहिजे होती ती मला छान दिसली आणि त्याकरता तुझं अभिनंदन. अप्रतिम. थँक्यू दादा, थँक्यू. मला बेसिकली तुझी निष्ठा माहिती आहे गाण्याच्या बाबतीतली काय आहे की त्याच्यावर परिणाम होऊ नाही देत तू. आणि त्याच पद्धतीने तू हा प्रयत्न केलास. सो तू प्रयत्न केलास याच्यासाठीच तुझं कौतुक आहे. पहिला शब्द तुझा जर का चुकला नसताना तर मग तिथे थोडंसं तुला असं अरे. पण ते ठीक आहे, ते वरती लाईट आला नसेल तो शब्द दिसला. पण तुझे देख के मेरी मधुबाला साठी कागदाची गरज नव्हती. ती पहिली लाईन तर सगळ्या दुनियेला माहिती आहे. आली आहे का मधुबाला? दरवेळेला येतेच. मी हे कंप्लेंट करतोय का कौतुक करतोय? नाही नाही, कौतुक करतो. पण छान छान छान. तू हा जो प्रयत्न केला तो उत्तम. आणि हा जॉनर पण प्लीज ट्राय कर, तुला जमतोय चांगला. ट्राय कर. नक्की. ऑल द बेस्ट. यस, थँक्यू. तुझ्या मधुबालेचा विषय निघाला म्हणून तुला विचारतो की तुमची जेव्हा पहिल्यांदा ओळख झाली तेव्हाही असंच म्हणजे हेलपाट्यानेच मेला होतास की काय सगळं नीट व्यवस्थित झालं? नाही नाही, मी हेलपाट्यानेच मेलो होतो. चला, म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत जे होतं तेही तुझ्याच बाबतीत. बरं, मला एक सांग, या कार्यक्रमांच्या निमित्तानं आयडिया सारेगमपच्या निमित्तानं तुझं खूप बाहेर राहणं होतं, आपल्या घरच्यांना आईबाबांना वेळ देणं फार कमी होतं, मग त्यांची आठवण येते? खूपच आठवण येते, कारण इव्हेंट्स आणि मग हे आपलं शेड्यूल त्याच्यामुळे मी भेटू नाही शकत आहे. बरेच दिवस झाले मी घरी गेलेलो नाही आहे, त्यामुळे मला खूप आठवण येते ॲक्च्युली त्यांची. आता
आणि त्याचमुळे आयडिया 3G ने तुझ्यासाठी एक खास सरप्राईज आज इथे दिलेला आहे, कारण आता तू तुझ्याच फोनवरून आयडिया 3G व्हिडिओ कॉलिंगद्वारे तुझ्या घरच्यांशी थेट संवाद साधू शकतोस. थँक्यू सो मच. थँक्यू. आम्हाला कल्पना आहे की आमचं नाणं खणखणीतच आहे, पण हे जोपर्यंत चार लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याची मजा नसते. मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं काम तुझ्या आयुष्यातलं माझ्या आयुष्यातलं झी मराठीने केलेलं आहे. झी मराठीमुळे आज तू चार लोकांपर्यंत आलास. तुझ्या भावी आयुष्याकरता आम्हा दोघांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. असेच पालक सगळ्यांना मिळवत आणि असाच गुणी मुलगा सगळ्यांना मिळवत. तुला खूप खूप शुभेच्छा आजच्या निकालासाठी. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. सारे गमा पा, आई गया, सारे गमा पा.